सर्वांचे स्वागत करतो. आज मी आपल्या समोर एक वेगळा विषय घेऊन आलो आहे, तो आहे लग्न न होणे सामाजिक समस्या. आता लग्न न होणे सामाजिक समस्या कसं असू शकतं, तर त्याच्यावरती मला चर्चा करायची आहे. पण त्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करून बिल बटनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. चला सुरुवात करायची आहे. मुला मुलींची लग्न न होणे एक सामाजिक समस्या आहे आणि ही गंभीर समस्या आज आमच्या समोर दिसून येते. कारण आपण जर विचार करायला गेलो तर शहरी भागामध्ये तर याचं सर्वात जास्त विदारक चित्र आहे. कारण आता आपण जर विचार करायला गेलो तर वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणाऱ्या मुलांचं जे काय वय आहे ते लग्नाचं वय वाढलेलं आहे. आपण विचार करू शकतो की 18 वर्षानंतर मुलीचं लग्न, 21 वर्षानंतर मुलाचं लग्न, ह्या आपला जो काय कायदा होता तो कायद्याच्या पुढे सुद्धा आपण जाऊन आज आमच्या मुलांचे लग्न जर विचार केला तर 30 वर्षानंतर मुलांच्या किंवा मुलींच्या लग्नाचा विचार केला जातो किंवा मुलं विचार करतात. कारण तोपर्यंत त्यांचं शिक्षण असतं, करिअर असतं, अशा अनेक गोष्टीसाठी ते काय करत असतात, धडपडत असतात. ते योग्य पण आहे. पण याच्या माध्यमातून आपण एक सामाजिक जबाबदारी म्हणून असेल किंवा काही कारणाने असेल, आई वडिलांच्या सुखासाठी असेल लग्न करतो. पण अशा पद्धतीनं खरोखर ही वेळ निघून गेलेली नाही आहे का? तर खरोखर गेलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आज आम्ही जर विचार करायला गेलो तर 40, 45 ते 50 वर्षाच्या उंबरठ्यावर सुद्धा आज मुलं मुलींची लग्न झालेली नाही आहे. ही एक सामाजिक समस्या आहे. मग याची कारणं थोडीशी मी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कोणती असेल? तर पहिलं आहे शिक्षण. बघा, शिक्षण जसं आमचं वाढवत आम्ही गेलो, मग कोण बी ए ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, एम फिल, पी एच डी किंवा वेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्या माध्यमातून वय वाढत गेलं. आता वय वाढत गेल्यामुळे काय झालेलं आहे, तर लग्नाचं वय वाढलं गेलं, शिक्षणाचं वय वाढल्यामुळे झालेलं आहे. पुढचं काय सांगितलं कारण, तर अपेक्षित मुलं मुलींची स्थळ मिळत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघायला शकू लागलो तर समजा मेडिकल फील्डमध्ये जर एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तर तिला त्याच फील्डमधला मुलगा किंवा मुलगी अपेक्षित असते. आणि ते स्वाभाविकच आहे, कारण त्यांचे दोघांची अंडरस्टँडिंग जमू शकतं किंवा दोघांचं प्रोफेशनल एक असल्यामुळे दोघांना सुद्धा त्यांच्याच प्रोफेशनमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. हे चालं त्यांच्या व्यावहारिक जीवनामधलं किंवा त्यांच्या कौटुंबिक जीवनामधलं एक प्रकारचं जुळवाजुळव झाले. पण प्रत्यक्षामध्ये असं होतं का? होतं नाही असं नाही आहे, पण असं प्रमाणामध्ये प्रमाण जे आहे ते कमी आहे. पण त्याच पद्धतीनं जर तुम्हाला त्याच प्रोफेशनमधला मुलगा किंवा मुलगी जर स्थळ मिळत नसेल तर थोडंसं प्रोफेशन चेंज करायला केलं पाहिजे. पण तसं केलं जात नाही आहे, कारण त्याच्यामुळं काय होतं की अपेक्षित वधूवर न मिळाल्यामुळं लग्नांचं वय जे आहे ते वाढलेलं आहे. पुढचं कारण आहे की मुला मुलींना जे काय आहे ते स्थळं त्यांच्या पसंतीची मिळतच नाही आहे. म्हणजे मला विचार करायला गेलो आपण तर 1 वर्ष नाही, पुढच्या वर्षी बुया मिळेल, त्याच्यानंतर बुया पुढचं मिळेल, त्याच्यानंतर पुढचं मिळेल, असं करत 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 कधी 5 ते 10 वर्ष निघून जातात. ते मुलाला आणि त्या मुलीला सुद्धा कोण येत नाही, त्याच्यामुळे त्यांचं लग्नाचं जे काय वय आहे ते वाढलेलं दिसून आलेलं आहे. पुढचं आपल्याला कारण सांगता येऊ शकतं की त्या मुला मुलींच्या आई वडिलांची पसंती जी आहे ती फार महत्वाची आहे. म्हणजे समजा एखाद्या मुलग्याला किंवा मुलगीला स्थळ पटलं, पसंत आलं, लव मॅरेजचं मी बोलत नाही आहे तर अरेंज मॅरेजचं सांगतोय, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं मुलांचं आणि मुलींचं पसंत झाल्यानंतर आई वडिलांना पसंत असतं का? तर तो मुलगा शहरामध्ये असतो किंवा ग्रामीण भागामध्ये असेल, तो गरीब कुटुंबातला असेल किंवा श्रीमंत कुटुंबातला असेल, किंवा त्याला नोकरी नाही आहे, परमंड नाही आहे, घर नाही, अशी अनेक कारणं दिली जातात. त्याच्यामुळे त्या मुलांचं मुलींचं पसंत असून सुद्धा आई वडिलांना न पसंत आल्यामुळे त्या मुलांची मुलींची लग्न होत नाही आहे. पुढचं आहे समजा मुलांचं आणि मुलीचं लग्न समजा जो म्हणजे एकमेकाचे विचार पटले, आई वडिलांचे सुद्धा पेट पटले, तरी सुद्धा मध्ये आणि प्रत्येक पुढचा घटक येतो तो आहे त्या मुलगीचे भाऊ, चुलता, काका, मामा, असे अनेक काही माणसं असतात तर त्यांना त्यांचं ते लग्न जमवायचं नसतं. का? कदाचित मी असंही बघितलेलं आहे, समजा ती मुलगी जर कमवती असेल तर त्या कमवत्या मुलगीच्या कदाचित त्या पैशावरती भावाचा डोळा असू शकतो. नाही असं नाही, मी असा अनुभव मी काही ठिकाणी बघितलेलं पण आहे. कदाचित असं त्याच्यापेक्षा उलटही काही ठिकाणी आहे की माझ्या मुलगीचं बहिणीचं लग्न चांगल्या पद्धतीने होते असं सुद्धा म्हणणारे आई बहीण भाऊ मी बघितलेले आहे. पण काही ठिकाणी असं सुद्धा आहे की जर भाऊ कमवता नसेल तर त्या बहिणीचं लग्न चांगल्या पद्धतीने व्हावं याच्यामध्ये 10 वर्षे घालवलेले आहेत आणि अशा काही बहिणी किंवा मुली जवळपास 50 रेंजमध्ये आलेल्या आहेत पण तरी सुद्धा लग्न झालेलं नाहीत आणि त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या भावांच्या मुलांची लग्न होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. बघा किती विदारक चित्र आहे. म्हणजे अशा वेळेला सुद्धा आपण विचार करू शकतो. म्हणजे विचार तुम्ही म्हणणार की भाऊंचं का असं, काही वेळेला मामांचं काकांचं पण असं झालेलं आहे. काका आणि मामा आपल्या मुलींची मात्र 25 वर्षी लग्न करायला धडपडतात.
आणि ज्याच्या लग्नासाठी आपण काका मामा म्हणून तिथं जातो त्याचं मात्र 40-45 वर्ष झालं तरी सुद्धा आम्ही तिचं हे पसंत नाही ते पसंत नाही असा अडथळा आणून तिचे लग्न थांबवतो. असे सुद्धा पण निर्माण काय कारण झालेली आहेत. त्यानंतर पुढचं सुद्धा आपल्याला कारण सांगता येऊ शकतं की नातेवाईकाच्या माध्यमातून तर होतंच त्याचबरोबर समाजाची उदासीनता असते. म्हणजे काय, मी श्रीमंत कुटुंबातला आहे किंवा कुटुंबातली आहे आणि मग गरीबाच्या घरी मला कशी द्यायची, एक सामाजिक काय केलं जातं स्थिर जे सामाजिक ती काय जी पात्रता म्हणतो आपण किंवा आर्थिक पात्रता असेल त्याचा विचार केला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे मुलामुलींचे लग्न थांबतात. याच्यामुळं मुलांची आणि मुलींची वय वाढलेल्या 30-35 पुढं 40-45-50 म्हणजे 35-50 या 15 वर्षामध्ये अनेक मुलामुलींचे लग्न थांबलेले आहेत किंवा झालेले नाहीत याच्यामध्ये प्रमाण जास्त आहे. आता पुढंच आपण याच्यावर उपाय काय करता येऊ शकतात बघा. तर मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही त्यामुळे ॲडजस्टमेंट करा. मी असं म्हणत नाही की 100% तुम्ही ॲडजस्टमेंट करा अजिबात नाही, तर 70-50% तरी ॲडजस्टमेंट करा. म्हणजे माझ्या प्रोफेशनलशी जवळपास मॅच होत असेल, तो माझं प्रोफेशन समजावून घेणारा असेल किंवा घेणारी असेल तर एकमेकाचं लग्न होणं फार गरजेचं आहे. त्यानंतर वयाचा विचार करणं गरजेचं आहे, त्यामुळे प्रत्येक वेळा आपण वेळेचा विचार करणं फार गरजेचं आहे, वयाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि अपेक्षांचं ओझं थोडंसं कमी करा. म्हणजे मला माझी अपेक्षा होती, समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं आपण, तर मला MD मुलगी पाहिजे होती, MBBS मुलगी, MD मुलगी पाहिजे होती. पण अपेक्षा समजा त्या पद्धती पण त्या मुलींना सुद्धा तसं पाहिजे असेल ना, कारण प्रत्येकजण शिक्षण घेतलेल्या पद्धती आपल्या शिक्षणाचा विचार करतो. पण थोडंसं आपण कमी करूया. म्हणजे विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या शिक्षणाच्या जर महत्त्व असेल तर तो किती कमी जरी शिकलेला असेल किंवा त्या शिक्षणाशी मॅच असेल तर लग्न करा. म्हणजे अपेक्षाचं ओझं थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, आई वडिलांना थोडासा विचार करा, नातेवाईकावाल्यांना थोडासा विचार करा. जर मुलग्याला आणि मुलगीला पसंत असेल एकमेकाचं स्थळ, एकमेकाचा स्वभाव, तो मुलगा नर्वसनी असेल, मुलगी चांगली प्रामाणिक असेल, मुलगा प्रायव्हेटमध्ये असू द्या किंवा कुठल्या प्रकारचं काम करत असेल, तर त्याचं लग्न लावून द्या. कारण तो असाच नाही तसाच नाही, त्याची प्रॉपर्टी नाही, घरचे व्यवस्थित नाही, असं नाही तसं नाही, असा विचार करू नका. कारण मुलगीच्या आणि मुलाच्या त्याच्या पसंतीचा विचार करून आई वडिलांनी नातेवाईकांनी त्या मुलीला मुलींचं लग्न लावून देणं फार अपेक्षित आहे असं मला वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की लग्नावरती जो काय अतिना खर्च केला जाऊ शकतो, तर काय होतं समजा मुलगा किंवा मुलगी जर श्रीमंत असेल, दुसरी पार्टी श्रीमंत नसेल, तर आम्ही खर्च करून दिला त्याचा फार मोठा दबाव त्या दुसऱ्या पार्टीवर येतो. त्यामुळे दोघांच्या विचारसरणीनं साध्या पदवी लग्न करून द्या आणि तो जो काय पैसा तुम्ही 1-5 लाख रुपये खर्च करणार तो त्यांच्या दोघांच्या आयुष्य करिअरसाठी द्या, जेणेकरून दोघांचा करिअर उभा राहील आणि त्याच्या माध्यमातून दोघंजही संसार करू शकतात. अशा पद्धतीने जर आपण उपाययोजना जर केली तर चांगलं होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळं आपण लक्षात घेऊया, कारण खरोखर मुलामुलींची लग्न न झाल्यामुळं समाजामध्ये एक समस्या निर्माण झालेली आहे. कारण का मी आज बघितलं अनेक ठिकाणी, तर मुलामुलींची लग्न न झाल्यामुळं किंवा काही पुरुषांची लग्न न झाल्यामुळं ते 50-55 वयाला गेलेले आहेत. आणि समजा त्यांची जर बहिणीची मुलं जरी असतील, मुली असतील, तर त्यांच्या आयुष्यामध्ये ह्यांची सुद्धा कुरघोडी चालू असते आणि अशा अनेक जणांची सुद्धा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. काही जणांना मी विचारलं तर सांगितलं जातं की त्यांच्या कुणाचं मामाचं, काकाचं, दादाचं, बाबाचं असं आत इंटरफेअर होतो आणि मुलामुलीच्या लग्नाच्या मध्ये समजा मुलगाला मुलगीचा किंवा मुलीचा मुलाला जर त्रास असेल तर ते सामंजस्यपणे मिटवलं गेलं पाहिजे. पण त्यांच्यामध्ये आपण एक प्रकारचा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला नसला पाहिजे आणि हे होऊ नये असं आपल्या सर्वांना वाटत असेल. तर खरोखर योग्य वेळी योग्य प्रकारचे निर्णय घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करून बिल बटनला क्लिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच.